Sony Live. We live to entertain. Download the app. हो विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले. सोनी मराठीवरती ज्ञानेश्वर माऊली या नावाची सिरियल लवकरच तुमच्या भेटीला येते आणि या सिरियलसाठी मी आत्ता जस्ट टायटल ट्रॅक रेकॉर्ड केलं. देवदत्त मनीषा बाजी यांनी याचं म्युझिक केलं आहे आणि खूप सुंदर लिहिलं आहे ॲज युजुअल दिग्पालनी. ज्ञानेश्वर माऊली या मालिकेचं शीर्षक गीत लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. फारच अवघड गोष्ट होती कारण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणजे या सगळ्या संत कवित्वाचं मूळ असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांच्यावर कविता लिहायची आणि त्यांना ते कसे होते याचं वर्णन करायचं हे खूप अवघड होतं. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा दिग्पालचे शब्द हातात पडले तेव्हा ह्या इतक्या अप्रतिम शब्दांचं सार आपण 1.5 मिनिटात कसं काय बसवणार आहोत हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. पण नेहमीप्रमाणेच मी माऊलींना शरण गेलो आणि हा ट्रॅक माऊलींनी मला दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पुजारी परंपरेमध्ये माझा जन्म झालेला आहे. वारकरी संप्रदायाशी अगदी पिढ्यानपिढ्यांचं नातं आहे आणि त्या संगीताशी जे वारकरी संगीत पारंपरिक संगीत आहे त्या संगीताशी लहानपणापासूनचा अगदी जन्मापासूनचा संबंध आहे. आणि माऊलींच्या वरती निर्माण होणाऱ्या मालिकेचं शीर्षकीत गायला मिळणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ही मी माऊलींची कृपाच समजतो. ही कविता वाचताना आता कायम असं वाटतं की ही कविता मी लिहिली नाही. म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जे नेहमी म्हणतात की करीतो कवित्व म्हणाले हे कोणी नवे माझी वाणी पदरची, तसं काहीसं या कवितेच्या बाबतीत मला अनुभवायला आलं, अनुभूती आली असं पण म्हणू शकतो. आणि ही अनुभूती त्या शब्दांच्याद्वारे तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. सातशे 25व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त अनुभवा दिव्यत्वाचे दर्शन. ज्ञानेश्वर माऊली 27 सप्टेंबर पासून संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठीवर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ऍप. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.